हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विजित व्लॉग्स। तर आज आहेत राणीचे पप्पा घरी आणि राणीचे पप्पांसोबत आम्ही म्हटलं चला आता छान फिरून येऊया, काहीतरी खाऊन पण येऊया, तर म्हटलं व्लॉग पण करूया त्या निमित्ताने। राणीचे पप्पा घरी असले की माझी तर मजाच असते। मग चला आज आपल्याला राणीचे पप्पा कुठे कुठे नेत आहेत बघूया फिरायला, खायला, स्पेशली खायला। रोज खाली उतरल्यावर रोज कट्टू आमचं स्वागत करायला पहिली तयारच असते, है ना कट्टू दादा? मी कट्टू पण खुश असते तिचा दादा दिसला का। हा पप्पा, कट्टू पण लई खुश होते दादा दिसला का। चला चला, राणीच्या पप्पाने आता आम्हाला आणलंय मेन रोडवर। कशाला आणलं सांगा, कशाला आणलं एवढ्या मेन रोडवर? काय काय डोसा खायचा? काय माणूस आहे, स्वतः म्हणाले की जरा डोसा खायला आणि आता म्हणतात डोसा खायचा। अन्नाला ऑर्डर दिली मी साधा बेसून, म्हणजे बेसून डोसा। अन्नाची फुल रेसिपी दाखवाल काय, कसा बनवतो त्याची? फेमस आहे ना, मग लोकांनी तिचा डोसा पहिला आलाय खा का? अरे वा, तुमचं काय चाललंय? माणूस अरे खा, काय चाललेलं काय नक्की? कुणाची आरत करत होते? मच्छरची? अच्छा अच्छा, मच्छरला देत होते काय? पप्पा खा, कसा आहे सांगा राणी, कसा आहे? माझ्या नवऱ्याचे एक्सप्रेशन, ओ माय गॉड, माझ्या नवऱ्याच्या एक्सप्रेशन्सची तर काय बातच निराली आहे ना। आणि मी बिचारी, माझा डोसा अजून नाही आलाय हा, आणि राणी मला विचारत पण नाही। आता मी बोलली ना म्हणून दोघं बाप बेटी बोलली, आता मी बोलली ना की माझा डोसा नाही आलाय म्हणून राणी पप्पा आणि राणी म्हणतात आमच्यातलं खा आमच्यातलं खा। मी बोलल्यावर बोलताय ना, आता मी नाही खाणार तुमच्यातला, जा टेस्ट करू। ओके करते राणी, या भारीच आहे। आणि नाव फायनली माझा डोसा आला, मस्त अण्णाने बटर मारून दिलाय माझा। वा, आमच्या नाला सोपऱ्यात बाहेर किती छान डोसा मिळतो, काय करा भारी आहे ना। ही जी अण्णा डोशामध्ये भाजी अशी सेपरेट देतो ना, ती लय भारी लागते, है ना राणी? त्याच्यामुळे आम्ही इथेच डोसा खायला येतो। आणि पप्पांचं झालं खाऊन, पण मम्मी किती स्लो खाते, मला डोसा लेट आला माहिती सगळ्यांना। आणि तुम्ही दोघं बापेटी फास्ट खाता तर मी काय करू? तर आता पेमेंट करून आम्ही निघालो, पण राणीच्या पप्पा म्हणतायत पाण्याची बॉटल घेऊया कारण तिखट लागलं ना म्हणून, म्हणजे परत गेले ना पप्पा पाण्याची बाटली आणायला गेले। रस्ता क्रॉस करताना एवढी घाबरतेस नेहमी, हात पकडून तिथे आहे ना झेब्रा क्रॉसिंग, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? दुसऱ्या कुठल्या करून बघू नये म्हणून? अरे तसं नाही, असं वाटतंय काय तुम्हाला? असं काय नाही, डेअरिंग कशाला, जर मला आवडतंय तुमचा हात पकडायला तर मला वाटत तू घाबरत। असं काय नाही, घाबरू कशाला, मी काय एकटी येत नाही प्रवासात, तेव्हा मी एकटी क्रॉस नाही करत झेब्रा क्रॉसिंग। हा राणी बरोबर ना ग, मी जेव्हा एकटी येते तेव्हा मी एकटी क्रॉस करते असता। पप्पा हायच सोबत पण धरला हात। तर आलो आता घरी, आणि घरी येताना आम्ही राणीच्या पप्पांना डॉक्टरकडे पण नेली, त्यांचा जरा घसा बसलाय ना, जरा ताप येतोय, त्याच्यामुळे पप्पांना म्हटलं चला डॉक्टरला पण दाखवूया। तर आमच्या पप्पांचा डायलॉग सांगतो तुम्हाला, इकडे फोन द्या मला, बोललो औषध आपण ते आणलं असतं,
एक गरम पाणी दिले असते हे झालं असतं. हो का? आता डॉक्टर कडे जाऊन त्याने चणे दिले, ह्या चणे पुटाने खाणार आणि त्याबरोबर बिस्किट दिले ना त्यांनी. हे चटण चणे बिस्किट कप सिरप आहे तो, कप सिरप बिस्किट आणि चणे खा आणि घासाचं ते कमी करा. त्यापेक्षा एक चांगला आणलं असतं रमचं गरम पाण्यात असतं मस्त झालं असतं. किती नखरे हे पाहिजे, किती नखरे. रम प्यायचा बहाना पाहिजे तुम्हाला ना. रम रम गरमीत ना कोण रम पित का? अरे पण घशासाठी प्यायचं. ऐकलात आमच्या साहेबांचा डायलॉग? तर अशा आहेत माझे साहेब अगदी गमतीशीर, मस्त किती मजा करणारे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ. आम्ही एवढी मेहनत करतो.